नाशिक रोड परिसरातील कै बिंदू रामराव देशमुख कला आणि वाणिज्य महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित टेलिमीडिया प्रशिक्षण कार्यशाळा शुक्रवारी पार पडली. यशवंतराव चव्हाण महाराज मुक्त विद्यापीठाचे सिनियर कॅमेरामन धनंजय देशमुख, वेद न्यूजचे संचालक योगेश कमोत, वेद न्यूजचे सिनियर टेक्निकल एडिटर संजय निर्भवने यांनी या कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. सध्याच्या युगात इलेक्ट्रॉनिक मीडियाचं किती महत्त्व आहे याविषयी धनंजय देशमुख यांनी मोबाईल कॅमेऱ्यातून छायाचित्रण म्हणजे शूटिंग कसं करावं याविषयी मार्गदर्शन केलं. तर संजय निर्भोने यांनी कॅमेरामनने केलेल्या छायाचित्रणाचं एडिटिंग कसं करावं याबाबत मार्गदर्शन केलं. यानंतर योगेश कमोद यांनी वृत्तवाहिनी कशी चालवावी याबद्दल मार्गदर्शन केलं. विधायक पत्रकारिता करीत असताना नेहमी तुम्ही तुमच्या नजरेसमोर चांगल्या गोष्टी ज्या आपल्याला दिसत आहेत त्या टिपण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या टिपल्यानंतर त्या दुसऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या दुसऱ्यांना सांगण्यासाठी सध्या जे काही फोफावलेलं युग आहे ते सोशल मीडियाचं. भविष्यात टी व्ही घरात नसेल, भविष्यात पेपर तुमच्या घरी येणार नाही, भविष्यात तुमच्या घरी दूध विक्रीसाठी सुद्धा येणार नाही. का? आता कॅफेचं जग फोफावलंय. तुम्ही कॅफेमध्ये कॉफी प्यायला जा, राहायला सांगाल कशाला करते चहा? मी जातो ना कॅफेमध्ये सकाळी, 5 रुपयाचा 10 रुपयाचा अमृत तुल्य मला प्यायला मिळते. कशाला? मित्र भेटता, मैत्रिणी भेटते, एकत्र चहा पिवा. तसंच आजच्या युगात मीडियाचं मी जे काही तुम्हाला सांगितलंय की भविष्यात तुमच्या घरी पेपर येणार नाही किंवा तुमच्या घरी टी व्ही सुद्धा नसणार आहे, तर काय असेल? मोबाईल तर आता तुमचा लाईफ टाईम फ्रेंड झालाय. एक वेळ तुमचं लग्न होणार नाही, जोडीदार नसेल, पण मोबाईल कायम तुमचा जोडीदार असेल. बरोबर आहे ना? मोबाईल शिवाय तुम्हाला जगणं कठीण आहे. सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या आईला किती वाजले असं कोणीच विचारत नाही. आमच्या काळी म्हणजे एक 10 वर्षापूर्वी आम्ही तरी अलाराम लावायचो, तो अलाराम बंद करण्यासाठी घड्याळ कुठे ठेवलेले ते शोधायचो. आता तुम्ही काय शोधता? याचाच अर्थ सर या ना सर पुढे. समीर लिंबारे माझे क्लासमेट आहे सायकोलॉजी आमचा, तर पत्रकारिता या विषयावर मी बोलत होतो. सोशल मीडिया हे किती महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या हातातला मोबाईल हा संपूर्ण जगाची सफर घडवून आणणार आहे. मागच्या 5 सेकंदापूर्वी केजरीवाल काय बोलले ते तुमच्या मोबाईलवर येऊ शकतं. गुगलवर फक्त तुम्ही त्या पद्धतीने तुमचं सर्चिंग असलं पाहिजे. त्याच्यामुळे पूर्वीची पत्रकारिता आणि आत्ता असलेली पत्रकारिता याच्यात प्रचंड फरक आहे. पूर्वी सकाळी 8 वाजता एखाद्या बातमीचं संकलन करण्यासाठी एखादा वार्ताहर सायकलवर जायचा 8-10 वर्षापूर्वी. आज सायकलची गरज नाही, गाडीची गरज नाही. तिथे व्हिडिओ कॉल केल्यानंतर समजा इथे काय चालू आहे, तुमचा मित्र मुंबईत बसलेला आहे, तो ही कार्यशाळा अटेंड करू शकत नाही, त्याला तुम्ही व्हिडिओ कॉल जरी केला तरी इथे काय चालू आहे तो मुंबईत बघून बसेल, तो परदेशात बघून बसेल. त्याच्यामुळे पत्रकारिता अजिबात अवघड नाही. मला पण 2 हात आहे, 2 कान आहे, तुम्हाला तेच आहे ना, की जास्त आहे? मला जास्त आहे का काही? नाही ना. पत्रकारिता अवघड नाही याचाच अर्थ सर्वांना सर्व काही येऊ शकतं, फक्त त्याच्यात आपला इंटरेस्ट असणं, आपला रस असणं महत्त्वाचं आहे. पत्रकारिता करण्यापूर्वी तुमच्यात असलेला एक महत्त्वाचा गुण म्हणजे नेतृत्व गुण असणं आवश्यक आहे. आणि तो नेतृत्व गुण मला कॉलेज लाईफमध्ये समीर बरोबर शिकत असताना सायकोलॉजी या विषयात म्हणजे मानसशास्त्र या विषयात मला तो मिळाला. तुमच्यात सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही काहीही करू शकता. हे ज्यावेळी तुम्ही ठरवाल स्वतःच्या मनाशी, त्यावेळी तुम्हाला वाटेल की नाही आता आपण काहीतरी इतरांपेक्षा वेगळं करून दाखवू. पवार मॅडमला काय सुचलं की या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांची कार्यशाळा गरजेची आहे. काहीतरी वेगळं, मुलांना काहीतरी वेगळं द्यायचं आणि ते मुलांनी शिकलं पाहिजे. उद्या ही काळाची गरज आहे. मीडिया अतिशय महत्त्वाचं माध्यम आहे. मग विधायक पत्रकारिता या मुद्द्यावर मी बोलत होतो. विधायक पत्रकारिता जे चांगलं दिसेल ते दाखवा. आजकाल काय होत आहे की तुमच्याकडे मोबाईल आहे, बाहेर रस्त्यावर भांडणं चालू आहे, ते भांडणं
सोडवण्याऐवजी ते भांडणं कसे चालू आहे त्याचं शूटिंग करणं जास्त महत्वाचं वाटतं. किंवा एखादा ऍक्सिडेंट झाला तर ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या व्यक्तीला काय आवश्यक आहे. 108 नंबरला आपण फोन केला पाहिजे का? विचारा बरं मनाला, केला पाहिजे ना. मग आपण काय करतो? मोबाईल काढतो, शूटिंग करतो. ठीक आहे, शूटिंग पण करा, ती गर्दी पण बघा. शूटिंग करत असताना त्या गाडीचा नंबर शूट करा, कुठल्या गाडीने कुठल्या व्यक्तीला उडवलेला आहे. मोबाईलमध्ये ॲप आहे आपल्या प्रत्येकाच्या, किंवा टाकून घ्या तो RTO चा. ती अनोळखी व्यक्ती असेल, तुम्ही त्या मोबाईलचा नंबर त्या ॲपमध्ये टाकल्यानंतर त्या गाडी मालकाचं नाव देखील तुम्हाला इमिजिएटली कळतं. त्याचा जीव वाचवू शकतो आपण. 108 नंबर तुम्ही ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून ॲम्ब्युलन्स बोलवू शकता. फ्री ऑफ कॉस्ट कॉलिंग येतो, काही प्रीपेडला पण चार्ज नाही आणि पोस्टपेडला पण चार्ज नाही. ही विधायक पत्रकारिता झाली. आज सकाळी मी गंगापूर डॅमला व्हिजिटला गेलेलो, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या समवेत सर्व रिजनल मीडियाचे पत्रकार होते. आणि प्रत्येकाला असं वाटत होतं की नाशिकमध्ये इतके मोठमोठे प्रोजेक्ट बंद अवस्थेत आहे. उदाहरणार्थ गंगापूर डॅमला बोटिंग क्लब आहे, त्याचं उद्घाटन 25 फेब्रुवारी 2014 रोजी सलमान खान आणि सुनील शेट्टी यांनी केलं होतं. पण ते पुढील काळात चालूच नाही राहिलं, आपल्या बोटी दुसऱ्या जिल्ह्यात पळवून नेले. पण ते 7 वर्ष बंद का राहिलं? ती मानसिकता का नाही लोकांची की ते चालू राहिलं पाहिजे होतं, पुढे रन झालं पाहिजे होतं. बाजूला ग्रेट पार्क म्हणून मोठं MTDC ने आंतरराष्ट्रीय दर्जाचं रिसॉर्ट गव्हर. तुम्ही कधी गंगापूर डॅमवर गेला तर फक्त डॅमचं पाणी बघायला जाल, पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो या दोन गोष्टी तिथे तुम्ही नक्की बघायला जा की नाशिक हे पर्यटन क्षेत्रात किती विकसित झालंय. या उद्या परवाच्या पेपरला किंवा आजच्या पेपरला बातमी तुम्ही वाचली असेल, उद्या वाचालच. तर विधायक पत्रकारिता याविषयी बोलताना एवढंच सांगतो की ते बंद पडलेलं जे काही प्रोजेक्ट आहे ते चालू करण्यासाठी जी काही लेखनी पत्रकार करीत असेल किंवा जे काही व्हिडिओ शूटिंग तो पत्रकार करून आज तुम्हाला संध्याकाळी गेल्यानंतर ती बातमी नक्की दिसेल, ती नक्की बघा. प्रत्येकाची बातमी करण्याचा अँगल हा वेगळा वेगळा असतो. धनंजयच्या नजरेतून बातमी वेगळी असते, कमलाकर तिवडे यांच्या नजरेतून बातमी करण्याची पद्धत वेगळी असते, आणि लिखाण माझ्यासारख्या लेखकाची किंवा कवीची बातमी करण्याची पद्धत ही वेगळी असते. पण ती सकारात्मक दृष्टीने जर केली तर तिला नक्की पुढे तिचा उपयोग समाजासाठी होतो. आणि समाजासाठीच मीडिया आहे, मी तर हेच म्हणेन. कारण तुम्ही विधायक दृष्टीने जर का लोक याचा आपला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आपण मीडिया म्हणून संबोधतो, तर त्याचा खऱ्या अर्थाने तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर सकाळपासून ही जी काही कार्यशाळा सुरू आहे त्याच्यातनं तुम्ही 10% जरी आपल्या जीवनात बदल करण्याचा प्रयत्न केला, मग वृत्त निवेदकाने तुमच्या आवाजाची चढ उतार कशी असेल याचा विचार करावा. एखाद्याला कॅमेरामन व्हायचं असेल तर धनंजयने सांगितल्याप्रमाणे झूम इन, झूम आउट, क्लोज शॉट, फोकस इन, फोकस आउट हे सांगितलं. पुढे आमचे निर्भवने सर सांगतील की एडिटिंग मध्ये कुठले शॉर्ट्स कट करावे, वायफळ माझ्यासारखी जी काही बडबड करतो त्याच्यातलं किती कट करावं, किती ठेवावं, हे फायनल एडिटरचं काम असतं. आणि टेलिकास्टिंग हे सगळ्यात शेवटी होतं. एकदमच सर्व सर सगळं तुम्ही लाईव्ह जरी टेलिकास्ट बघत असतात त्याच्यात काही सेकंद डिस्टन्स असतो, काही मिली सेकंद डिस्टन्स असतो. तर तो डिस्टन्स कव्हर करण्याचं काम हा एडिटर, जे टेक्निकल एडिटर आहे, ते अतिशय सूक्ष्म नियोजन करत असतात. कारण त्यांच्या डोळ्यात काजळ म्हणजे अंजन घातलेलं असतं आणि ते त्या पद्धतीने कार्य करत असतात. मी हे सांगत असताना विधायक पत्रकारिता समजली असेल तुम्हाला, काय करू नये आणि काय करावं याच्यातला फरक कळला का? ऍक्सिडेंटच्या उदाहरणाच्या माध्यमातून समजलं असेल तुम्हाला. आता राहिलं न्यूज चॅनल कसा रन होतो याविषयी मला मॅडमने बोलायला सांगितलं होतं. न्यूज चॅनल हा गेल्या 18 वर्षापासून मी वेध न्यूज चॅनल हे नाशिकमध्ये त्याचा फाउंडर आहे. वेध ही संकल्पना या नावातच काहीतरी वेगळेपण आहे. वेधचा अर्थ कोणी सांगू शकेल का तुमचा? वेध एक 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 हात वर करा. मग चावून लागले बर आपल्यापैकी. अरे मुलींचा जमाना आहे, 50-50 रिझर्वेशन नाही बोलणार कोणी. शोध घे शोध घे. आणखी आपली चार मित्रांपैकी
ठीक आहे, प्रयत्न आहे त्याचा. पुढे वेध, गती. पुढे माहिती मिळवणे, ठीक आहे. पुढे शोध घेणे, प्रसार करणे, ओके, अर्पण करणे, आरपार शोध घेणे, ओके. आणखी एखाद्या गोष्टीची सुरुवातीला काय नाव आपला, संतोष जाधव. संतोष जाधव यांनी बरोबर सांगितलं, एकदा त्यांच्यासाठी तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवल्या. एखादी घटना अगोदर, एखादी घटना घडण्या अगोदर त्या घटनेविषयी तुम्हाला चाहूल, त्यांच्याच शब्द घेतो मी, चाहूल लागते. म्हणजे तुम्ही त्या गोष्टीचा, ती घटना घडण्या अगोदरच तिचा वेध घेताय. माझं आमचा सिम्बॉल पण तुम्ही बघितला असेल, वेध न्यूज तुम्ही चॅनल बघता का कधी? हा सिम्बॉल हे वेगळ्या पद्धतीचं आहे. एखाद्या घटनेची चाहूल तुम्हाला घटना घडण्या अगोदरच लागते. आता तुमची आजी किंवा आई पूर्वी म्हणत असेल की डोहाळे लागले, हा वर्ड पण आहे. आता मॉडर्न मुली तुम्हाला समजणार नाही, पण एखादा बेबी होण्याच्या अगोदर डोहाळे लागतात, तर दॅट इज कॉल्ड टू वेध. या वाक्यातून सुचलेली मला माझ्या चॅनलचं नाव आहे. आणि त्या मीटिंगला मी धनंजय, माझा मित्र पवन शिंदे, जो आता आय थिंक पेटंट डिपार्टमेंट मुंबईला आहे, ISI ट्रेडमार्किंग किंवा एखाद्या गोष्टीचं पेटंट असतं त्या डिपार्टमेंटला आहे तो. आणि चौथा माझ्या मते आपला ज्ञानेश्वर, हां ज्ञानेश्वर वाला असं तो दिव्य मराठी पत्रक उपसंपादक आहे. असे चौघांनी न्यूज चॅनलचं नाव काय ठेवावं, 6 जानेवारी 2001 च्या एखादा महिना अगोदर आपली ही मीटिंग कालिदासच्या पार्किंग मध्ये आम्ही बसून घेतली. धनंजयला मी मुद्दाम बोलवलं, आम्ही जवळजवळ 7-8 वर्ष भेटलो नाही. आज तुमच्या या कार्यशाळेच्या निमित्ताने त्याला इथे बोलवलं मी की आपली भेट होईल. म्हणजे पत्रकारिता करत असताना व्यक्ती किती बिझी होऊन जातो हे आमच्या दोघांमधलं उदाहरण, आणि समीरच्या आणि माझ्या बाबतीतही तसंच आहे. 8-10 वर्षांनीच कधीतरी आम्ही असं समोरासमोर येतो आणि भेटतो. तर वेदची संकल्पना किंवा वेदचं नाव तुम्हाला कळलं असेल. न्यूज चॅनल स्थानिक पातळीवर चालवणे असं खूप जिकरीचं आहे. माझं न्यूज चॅनल 2001 साली 6 जानेवारीला पत्रकार दिनी सुरू झालं. त्यापूर्वीचा मी आमचा जे काही कुठले नावं असावेत किंवा काय हा उहापोह तुमच्या पुढे केला, मग त्याचा लोगो कसा असावा त्याची कॉम्पिटिशन घेतली. त्या कॉम्पिटिशनमध्ये आत्ता मनसेचा जो काही झेंडा आहे नवीन आलेला राजमुद्रा, तो सुद्धा लोगो घ्यावा की काय असा सुद्धा तेव्हा विचार झालेला. आणि त्याची स्पर्धा आम्ही चित्रकारांमधनं घेतली आणि त्या चित्रकारांच्या स्पर्धेमधून हा लोगो आम्ही फायनल केला. या लोगोमध्ये तुम्हाला पृथ्वी दिसेल आणि पृथ्वी तो बाण जो छेदला आहे, म्हणजे थेट वेध घेण्याचा प्रयत्न, त्या पृथ्वीच्या कुठल्याही 10 दिशेला छेद घेऊन 11 दिशा निर्माण करण्याचा प्रयत्न या वेधच्या लोगोच्या माध्यमातून आम्ही 2001 साली बरोबरीने केला आहे. माधवगिरी महाराजांच्या हस्ते तेव्हा वेधचं उद्घाटन झाले. वेधचा प्रवास जे सांगायला गेलं तर पूर्ण तुम्ही कंटाळून जाल इतकी माहिती मी तुम्हाला सांगू शकतो, पण थोडक्यात सांगतो की एखादं वर्तमानपत्र चालवणं खूप सोपं आहे, कारण आजकाल गुगलवर सर्व माहिती अवेलेबल आहे. तानाजी चित्रपट येण्यापूर्वी आपल्याला तानाजी मालुसरेंविषयी कुणालाही खूप आस्था किंवा आपुलकी असेल असं नाही, पण पिक्चर जेव्हा बघून आल्यानंतर प्रत्येकाच्या डोक्यात तानाजी भिनभिनतो किंवा रायबा पण भिनभिनतो, बरोबर. तसंच एखादं न्यूज चॅनल चालवणं 24 तास डोक्यात तोच विचार असतो की आता काय द्यायचं, आता नवीन काय द्यायचं. हे करीत असताना सुरुवातीला उद्या काय घडणार आहे याची पूर्ण चाहूल चॅनलच्या संपादकाला असली पाहिजे. उद्या दिवसभरात नाशिकमध्ये काय काय घडणार आहे
याची माहिती आज 4 ते 6 वाजेपर्यंत ऑन पेपर घ्यायची. ती माहिती पूर्ण घेतल्यानंतर त्याचं वर्क डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. मग कॉर्पोरेशन बीट कमलाकर सांभाळत असेल, तुमचं संतोष क्राईम बीट सांभाळत असेल, आणखी या मॅडम एखादा महिलांचा एखादा बीट सांभाळत असेल, मागे बसलेला विद्यार्थी एखादा स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्ह असेल तर स्पोर्ट्सचं बीट सांभाळत असेल, अशा वेगवेगळ्या बीट या आहेत. जिल्हा परिषद ही एक बीट आहे. राजकीय कार्यालय सर्व पक्षाचे, मग शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, इतर RPI सर्व पक्षाचे जे काही कार्यालय आहे त्याचंही एक बीट आहे. असे वेगळे वेगळे बीटचे वेगळे वेगळे प्रतिनिधी हे त्या त्या चॅनलमध्ये त्या त्या वर्तमानपत्रामध्ये काम करतात. उद्या काय घडणार आहे हे मला तर स्वप्न नाही ना पडलं. हे 8 दिवसापासून सलग ते जी काही माहिती ऑफिसला आणून देत आहेत त्याच्यातनंच स्क्रुटिनी करून दुसऱ्या दिवसाची जी काही माहिती आहे तिचं गॅदरिंग आज संध्याकाळी मी केलंय, एकत्रीकरण केलंय, आणि उद्या जे काही घडणार आहे त्याचं प्लॅनिंग मी आज करतोय. मग कमलाकरला कुठे पाठवायचं किंवा संतोषला कुठे पाठवायचं किंवा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करणारा व्यक्ती त्यांना कुठे पाठवायचं याचं वर्क डिस्ट्रीब्युशन आज प्रॉपर झाल्यानंतर त्यांना त्या त्या असाइनमेंट आज रात्री आता मोबाईलवर द्यावे लागतात. पूर्वी फोनवर सांगायचं की ही ऍक्टिव्हिटी आहे तुम्ही कव्हर करा. रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी आहे रेल्वे, तो पण एक बीट आहे. ती ऍक्टिव्हिटी नाशिक रोडच्या आमचा कॅमेरामॅन कव्हर करेल. सिव्हिल हॉस्पिटलला एखादा मेजर ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तिथे उद्या कुणाची व्हिजिट आहे, एखाद्या मंत्र्याची व्हिजिट आहे किंवा एखाद्या ऑफिसर्सची व्हिजिट आहे, तर ती बातमी कव्हर करण्यासाठी त्या कॅमेरामॅनला याचं प्लॅनिंग आज करून दुसऱ्या दिवशी तो कॅमेरामॅन तिथे त्या त्या स्पॉटवर कव्हरेजसाठी जातो. पूर्वी आम्ही करायचो SD मध्ये, त्यानंतर आला HD, त्यानंतर 4K, त्यानंतर ॲडव्हान्स 4K, ह्या इतक्या क्वालिटी आल्या. मग यांच्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे हे त्या सॉफ्टवेअरचं त्या त्या पद्धतीने ते नॉलेज घेतलं पाहिजे, त्या त्या पद्धतीने आपण शूट केलं पाहिजे आणि त्यावरती ते तसं एडिट केलं पाहिजे. तुम्हाला कुणाला एडिटिंग संदर्भात काही माहिती आहे का सॉफ्टवेअर वगैरेच्या बाबतीत? काहीच कुठले कुठले सॉफ्टवेअर नाहीत बरोबर? प्रीमियर प्रो आहे, आता प्रीमियर प्रो CC आलंय, आफ्टर इफेक्ट आहे, सोनी वेगास आहे. याची पद्धत अशी असते की एक फाईल आपण इम्पोर्ट करतो, सिमिलरली टाईमलाईन असते, त्या टाईमलाईनवरती आपण ती फाईल घ्यायची असते. ज्या वेळेस आपण समजा सरांनी सांगितलं त्या पद्धतीने जो व्हॉइस आला तो व्हॉइस रेकॉर्ड होतो, तो त्याच टाईमलाईनवरती ऑडिओची एक सिक्वेन्स असते, त्या सिक्वेन्सवरती आपण ठेवला पाहिजे आणि त्या ऑडिओला साजेसा जो व्हिडिओ आहे तो आपण तिथं पॅच केला पाहिजे. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर लीना पांढरे, कार्यशाळेच्या संयोजिका डॉक्टर लता पवार, विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक विनोद निर्भवणे आदींसह महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यशस्वी प्रयत्न केले. वेद न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक रोड.